क्रिकेट हा चांगले खेळ अकरा क्रिकेटर्स आपल्या देशासाठी आपल्या टीमसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत जिंकण्यासाठी जोर लावताना दिसतात खेळ चांगला होतो संघ जिंकतो आणि विजयाची माळ मॅन ऑफ द मॅचच्या रूपात एकाच खेळाडूच्या गळ्यात पडते आता कितीही चांगी खेळ असला तरी वैयक्तिक कामगिरीला येथे महत्व प्राप्त होतेच खेळाडूंचे कौतुकही वैयक्तिकरित्या होत असते एक खेळाडू मोठा झाला की कधी कधी दुसऱ्या खेळाडूचा चा त्याच्याविषयी असूया वाटू लागतो मीडियामध्ये बातम्या येत राहतात या खेळाडूचं त्या खेळाडूशी बिन असलं दोघातून विस्तवही जात नाही अशा नानावीध वावड्या उठवल्या जातात प्रत्यक्षात ते दोन्ही खेळाडू अतिशय चांगले मित्र असतात एकमेकांचे कौतुक करत असतात आणि बाहेर त्यांना बदनाम केलं जातं भारतीय क्रिकेटमध्येही अशी जोडी होऊन गेली ज्यांच्यात पूर्ण करिअर दरम्यान वाद असल्याचे सांगितले गेले मात्र ते दोघे एकमेकांचा सन्मान करतात हे कोणी सांगताना दिसले नाही तीच भारतीय क्रिकेट मधील सर्वात जास्त चर्चा झालेली जोडी म्हणजे एम एस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग धोनीचं करिअर सुरू झालं दोन हजार चारच्या शेवटी दुसरीकडे सेहवाग त्याला चार पाच वर्ष सिनियर सेहवाग ओपनर तर धोनी मिडल ऑर्डर बॅटर दोघांच्या खेळायची स्टाईल एकच हांकी बडिव धुरळा उडि भारतीय क्रिकेटचं वाटतोळ करून झाले दोन हजार सात टी ट्वेंटी वर्ल्ड कप आला होता सगळे सीनियर मंडळी म्हटली आम्ही थांबतो आम्हाला खेळायचं नाही वर्ल्ड कप टीम तर पाठवायची होती कॅप्टन राहुल द्रविड सचिन गांगुली खेळणार नव्हते मग कॅप्टन कोण असा प्रश्न होता आघाडीवर दोन नाव उरलेल्यांपैकी सर्वात सिनियर असलेले वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग बरं याआधी झालेल्या एकमेव इंटरनॅशनल टी ट्वेंटी भारताचा कॅप्टन होता सेहवाग त्यामुळे त्यालाच कॅप्टन बनवलं जाईल अशी दाट शक्यता होती मात्र बी सी सी आयने अचानक घोषणा केली टी ट्वेंटी वर्ल्ड कपला भारताचा कॅप्टन असेल एम एस धोनी बस इथूनच तथाकथित धोनी सेहवाग वादाची बीजे रोवली गेली सारा वर्ल्ड कप ठीक गेला टीम इंडिया फायनल पर्यंत पोहोचली फायनलची प्लेइंग इलेव्हन आली तेव्हा त्या सेहवागचे नाव नव्हते चर्चेला आले धोनीने डाव साधला सेहवागला ऐतिहासिक फायनल मधून बाहेर बसवले मात्र वस्तुस्थिती वेगळी होती फायनल आधी अचानक सेहवागला लाचा त्रास सुरू झालेला या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला खेळवायची धोनीची इच्छा होती पण सेहवागला बॅट लिफ्ट करताना त्रास होत होता अखेर नाईला जाणे युसुफ पटनला चान्स देण्यात आला भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि सेवाग धोनी वादाचा पहिला चॅप्टर संपला या तथाकथित वादाचा दुसरा चॅप्टर सर्वत्र गाजला वर्ष होते दोन हजार नऊ टीम इंडिया इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळत होती पहिली मॅच भारताने पाकिस्तानला हरवून जिंकली मात्र तिकडे भारतीय मीडिया दोन्ही सेवाग वाद असल्याच्या चर्चेने जोर धरलेला सहा जून रोजी बांगलादेश विरुद्ध मॅच होणार होती या मॅच आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मात्र धोनीने कधीही न पाहिलेली घटना घडवून आणली प्रेस कॉन्फरन्स संपण्याच्या काही मिनिटे आधी त्याने सहवागसह पूर्ण टीमलाच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावले आणि स्टेटमेंट दिले की भारतीय मीडियात दाखवत असलेल्या माझ्या आणि सहवागचा वादात काहीही तथ्य नाही ही, ही, ना ही।, ही बेजबाबदार पत्रकारिता आहे या प्रकाराने साऱ्यांची तोंडे बंद झाली शेवटच्या तिसऱ्या चॅप्टरने सर्वात जास्त फुटेज खाल्ले कारण मीडिया वाढलेली आणि सोशल मीडियाची सुरुवात झालेली दोन हजार बारा सचिन आणि संधी देण्याचा विचार करत रोटेशन पॉलिसी सुरू केली सत्यता ही होती की सेहवाग फॉर्म गेलेला तो चष्मा लावून खेळू लागलेला फिटनेसही मनावात असा नव्हता धोनीने सरळ सांगितले होते की दोन हजार पंधरा वर्ल्ड कप साठी आताच टीम बनवायची आहे याचा विचार केला से से के तर सेवाग त्यात फिट बसत नव्हता ही झाली ग्राउंड वरची आणि भीडभाड ठेवत नाही त्याच्या स्वभावाचा विचार केला तर त्याने धोनी सोबत खरंच वाद असतात तर काहीतरी स्टेटमेंट नक्कीच दिले असते ज्या प्रकारे गंभीर इरफान हरभजन कधीतरी धोनीविषयी धोनी विषयी सुप्त नाराजी व्यक्त करत असतात तसे सेहवाग कधीच बोलताना दिसत नाही तो नेहमी त्याचे कौतुकच करतो ज्यावेळी ने रिटायरमेंट नंतर सेहवाग इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात केली तेव्हा त्याचा चीफ गेस्ट होता एम एस धोनी मीडियाने आपला टी आर पी वाढावा म्हणून या नसलेल्या वादाला जन्म दिला पण शेवटी सेहवाग आणि धोनीने एकच उत्तर दिले तेरे जैसा यार कहा कहा ऐसा यार आण क्रिकेट संबंधी आणखी असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर महास्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात उशीर करू नका तसेच आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील कळवा